ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। कोल्हापूर जिल्हा परिषदने कुस्ती व कबड्डी मॅट फसवणूक प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल। जिल्हा परिषदेमार्फत खरेदी करण्यात येणाऱ्या कुस्ती व कबड्डी मॅट गुणवत्तेबाबत चुकीचा अहवाल देऊन शासनाची 16 लाखाची फसवणूक केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। यामध्ये कंत्राटदार आलोक यादव व कराड शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्राचार्य यांचा समावेश आहे। याबाबत जयश्री संजय जाधव वय वर्ष 39 यांनी शाहूपुरी पोलिसात फिर्याद दिली आहे। जिल्हा परिषदेच्या राजश्री शाहू छत्रपती विद्यानिकेतन व निवासी क्रीडा प्रशाळा शिंगणापूर येथील शाळांसाठी शासनामार्फत कुस्ती मॅट व कबड्डी मॅट खरेदी करण्यात येणार होतं। ही निविदा सनराइज इव्हेंट अँड एक्झिबिशन मार्फत आलोक यादव यांनी घेतली होती, तर त्यांच्याकडून येणाऱ्या साहित्याची तपासणी करण्याची जबाबदारी कराड शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्राचार्यांवर होती। आलोक यादव यांनी पुरवलेलं साहित्य गुणवत्तेनुसार नसतानाही ते योग्य गुणवत्तेचा असल्याचा चुकीचा अहवाल कराडच्या प्राचार्यांनी दिला। त्यानुसार शासनाने 15,99,999 रुपये अदा केले। योग्य गुणवत्तेचं साहित्य न देता शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल झाला। शालेय क्रीडा साहित्यामध्ये ठेकेदार भ्रष्टाचार करत असेल तर शासनाकडून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना पत्र व्यवहार करणार असल्याचं शिवसेना प्रणित अवजड वाहतूक सेनेचे जिल्हा अध्यक्ष हर्षल पाटील यांनी सांगितलं आहे। विद्यानिकेतन शिंगणापूर ही जिल्हा परिषदेची शाळेमध्ये गेले अनेक दिवसापासून, साधारणतः जानेवारीपासून हे मॅट कुस्तीच्या मॅटच्या संदर्भात अनेक प्रकारचे काही हे नुकसानीचे मॅट दिल्याबद्दल लोकांचे मुलांच्या व अनेकांच्या तक्रारी आल्या होत्या। त्या तक्रारीच्या अनुषंगाने हे मॅट निकृष्ट दर्जाचे आहे हे निदर्शनास आल्यानंतर संबंधितांवर काल दिनांक 4/9/2020 रोजी गुन्हा नोंद करण्यात आला। पण गुन्हा नोंद करत असताना या मॅटची चौकशी होऊन संबंधित ठेकेदाराला कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नाही, तसेच त्याला लवकरात लवकर ब्लॅकलिस्ट करून झालेल्या नुकसानाची भरपाई त्याच्याकडून भरून घेण्यात यावी। तसे न झाल्यास आम्ही मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्याकडे पत्र व्यवहाराद्वारे या सर्व प्रकारची शहानिशा होण्यासाठी मागणी करणार आहोत। तसेच लवकरात लवकर या प्रकरणाची आणि यामध्ये कोण जे आरोपी असतील किंवा कोण असतील त्यांच्यावर तात्काळ गुन्हे नोंद करून त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी आम्ही आपल्या अवजड वाहतूक शिवसेना मार्फत करत आहोत। महान कार्यनिमसाठी करवीरहून तानाजी पोवार।